नमस्कार मैत्रिणींनो, विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तिळाची खमंग चटणी बनवूयात. तर त्यासाठी एक वाटी पांढरे तीळ मी भाजून घेणार आहे. तर तीळ भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तीळ आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ भाजल्यानंतर आपण थोडेसे तीळ खाऊन बघूयात. तर तीळ खाऊन बघितल्यानंतर जर खमंग लागले तर चटणीसाठी तीळ परफेक्ट भाजलेले आहेत हे ओळखायचं आहे. तर इथे हे तीळ मी खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर तीळ भाजण्यासाठी मध्यम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटे लागतात. तर 2 ते 3 मिनिटामध्ये तीळ व्यवस्थित भाजलेले आहेत. आता तीळ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता थंड झालेले तीळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून बारीक करून घ्यायचे आहेत. तर हे तीळ आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर याला मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालूयात. तर चटणी बनवण्यासाठी आपण इथे प्लेन लाल मिरची पावडर वापरणार आहोत. तर या चटणीसाठी मी 4 चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर तुम्हाला सोबतच यामध्ये लसूण आणि जिरे टाकायचे असतील तर टाकू शकतात. आता आपण मिक्सर बंद चालू करत 2 ते 3 वेळेस ही चटणी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे. तर यामुळे तीळ एकदम बारीक होत नाहीत, तीळ थोडेसे मोठे राहतात. तर चटणीमध्ये तीळ थोडे मोठे असले की चटणी छान खमंग लागते. तर इथे या पद्धतीने ही चटणी मी बारीक करून घेतलेली आहे. तिळाची चटणी जर तुम्हाला खूप जास्त तिखट करायची नसेल तर तिळापेक्षा मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता आणि तिळाचं प्रमाण वाढवू शकता. तर इथे आपली खूप सोप्या पद्धतीने तिळाची खमंग चटणी तयार झाली. 2 ते 3 महिन्यांसाठी ही चटणी तुम्ही स्टोअर करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.